इकडे बघ नितीश, हा मार जम्प, मार, 1 2 3 गो आता माझी, आता माझी, आता माझी, आपण माझी घे, हा हात हात करू नये, सट कोणी कडेच नको पडू भाऊ, इकडे तोंडवर पडशील, तिथे जा पहिले, नाही इकडे पडतील ते पाणी राहिलेलं रनम घेतो इथे इथे जा स्टार्ट बघ बोल चल फॅन्टेसी आपलं वाचन करत होतो वाजलेलं आहे 6:03 आणि हा झोपलेला आहे 6:03 म्हणजे संध्याकाळच्या वेळी कोण हे बावळट माणूस आंघोळ करत बघा संध्याकाळचे 6 एक माणूस सांगणं त्यांना आतमध्ये आतमध्ये आहे आणि जसं की आज खूप दिवसानंतर ब्लॉग करायची सुरुवात केली आहे तर आमचा संडासवर विषय निघाला ब्लॉग करतो आणि हे पोरग तुम्ही येईल तो आता लवकर खूप घाई घाईत चला पुन्हा जाऊन आपलं स्वराज्य वाचूया आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो मी माझ्या ऑक्टोबर मध्ये एक्झाम येते थोडे ब्लॉक कमी येते सांगा आपण जर्नी केलेली आहे पीएसए सब इन्स्पेक्टर बनण्याची तर सुरू आहे आपला जो ब्लॉगचा कार्यक्रम आज दिवसभरात जे काही केलेलं असेल मी तुम्हाला सांगेल तर ऑलरेडी आपण 8वीचं पुस्तक जे आहे ते संपवलेलं आहे स्टेट बोर्डचं आधुनिक भारताचा इतिहास आणि त्यानंतर आता रंजन कोळंबचं पुस्तक घेतलेलं आहे त्यामध्ये सुद्धा लास्ट 100 पेजेस राहिलेले आहे त्यामध्ये स्वराज्य आणि तुम्ही सरांच्या बॅक साईडला बघत असाल सरांचा अभ्यास तुम्हाला दिसतच असेल हे सर्व बुक्स आहेत माझे वैयक्तिक फर्स्ट फ्लोअर मधले माझे त्याच्या खालचे महेश थर्ड युपीएससी करत पहा किती कमी पुस्तक आहे त्याचे आणि आमची एमपीएससीचे बघा किती ना आमचे रेफरन्स बुक बघा किती आता मी बोलत होतो या मुलाकडे थोडस दुर्लक्ष करावे आणि आपण खिलाफत चळवळ आणि असहकार चळवळ या धड्यापर्यंत आलेलो आहे आणि असहकार चळवळ बाबतीत बोलायचं झालं की तेव्हा गांधीजींना मजुरेमधल्या स्टुडंटनी बोललं होतं की खादी वापरायला आम्ही तर रेडी आहोत पण खादी मदुराई मदुराई तर तेव्हा हे येऊ शकत श्रीकांत बोलू गांधीजी जे आहेत ते जेव्हा असहकार चळवळ करत होते तेव्हा त्यांनी खादी वापरा असं सांगितलं बरोबर स्वदेशीचा प्रचार केला त्यावेळेस त्याच वेळेस मदुराई मधल्या एका स्टुडंटने त्यांना सांगितलं की सर गांधीजी बापू बोलायचे गांधीजींना तेव्हा बापूजी बरोबर खादी तो बहुत महंगा है तो कैसे करेंगे अभी तो खुद गांधीजी ने ऐसा कहा था कि चलो फिर कम कपड़े पहनो और खुद उन्होंने आणि माझ्या माहितीनुसार तेव्हापासूनच गांधीजींनी तेव्हापासूनच मग ते थोडेसे कमी कपडे घालूनच जिकडे आणि हा प्रश्न युपीएससीला आला होता मदुराई बाबत नाही गांधीजींनी कधी पासून कमी कपडे वापरायला सुरुवात केली आणि त्याच्या मागचं कारण त्यांनी दिले ते खादीचा प्रचार प्रसार आणि मदुराई एक कारण होतं आणि बरेच मुलं चुकले होते म्हणजे खूपच डीप विचारलं हो आणि आता लेटेस्ट मध्ये प्रश्न आला होता कि जे आपलं त्याच गुजरात मधलं ते कुठलं मंदिर नाही का त्याचा आता सोमनाथ बद्दल कि कुठल्या राष्ट्रपतींनी त्याचं उद्घाटन काही प्रश्न आहे नवीन सोमनाथ मधील उद्घाटन विचारलं अच्छा युपीएससी तर आहेतच आहे खतरनाक आता एमपीएससी सुद्धा उघड होत चाललेलं आहे तुम्हाला तर माहितीच असेल सिलेबस चेंज केलेला आहे आता हे काय सर्व काही युट्यूबच्या ब्लॉगवरच आहे तुमची आम्हाला मदत मिळाली तर होऊ शकते लाईक आणि सबस्क्राईब लाईक तर करू नका करू पण सबस्क्राईब नक्कीच करा कारण की आमच्यासारख्यांना
आधार फायनान्शियल फायनान्शियल आधार मिळाला आणि मग आम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी खूप अप्लाय करतो. त्यासोबत इव्होल्युशन होते ह्युमन बिंग मध्ये. त्यामुळे आम्ही तुमचे नक्कीच आभारी राहू. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या मित्राला जास्तीत जास्त लाईक्स मिळावेत हीच मी विनंती करतो तुम्हाला. धन्यवाद. हा माझा मित्र आहे श्रीकांत रूममेट आहे स्पेशली. हा आलाय. कुठला आहेस रे तू? दिल्लीवर. कुठला आहेस? नाशिक. हा नाशिकचा आहे. आणि ठीक आहे, आजचा ब्लॉग मी तुम्हाला उद्या अपलोड करेन. आता परत जाऊन आपल्याला स्टडी करायचं आहे. 30 मिनिटाचा ब्रेक खूप होता. तुम्हाला सांगायचं होतं गांधीजीबद्दल, सांगितलं नाही. पुन्हा जाऊन आपण आता मी जेव्हा लघु शंकरी उठेल तेव्हा बाकी शंकरी शंकरी कॉमेडी. तर चलिए चलते हैं. मस्ती हमने उसके नेक्स्ट डे की थी. और अब मेरे साथ तेजस भैया, मनोज भैया थे. तो हमने जो भी कुछ थोड़ी बार मस्ती की है उसे एक बार देखिए जाए. डायरेक्ट को लिख रहा स्टार्ट. गाइस यार क्या सी हो तुम सभी लोग. अभी यार हम लोग आ चुके हैं अजय मामा के घर पे और ये रहा हमारा अजय मामा. यहाँ पे आतिशबाजी कर रहा है और ये निंजा भी है एक. तो अभी हम लोग बर्थडे के लिए जाने वाले हैं. तो अभी फिलहाल तो यार हम लोग यहाँ पे बैठे हुए क्योंकि बाकी सब लोग यार वहां पर. व्हाट इज दिस? ये पार्ट में कट करने वाला हूँ. एनीवेज भाई अभी बाकी सब तैयार हो रहे हैं. हम दोनों तैयार हो चुके हैं. तो हम लोग यहाँ पे हो चुके हैं. हमने नहीं मेकअप किया. नो मेकअप. आईडी है हम फेस हमारे. तो तू मेकअप कर ले भाई. मैं नहीं कर रहा मेकअप. ओके तो अभी देखो यार मेकअप वेकअप को ऐसा मुंह पे पानी मार सकता है क्या? किधर मार सकते हैं? वो मेरे को प्लेस दिखा ना तो जाएंगे. वो मेकअप नहीं होता भाई. वो लड़कों का मेकअप ही रहता है. अरे नहीं मैंने वो किया ना भाई. पाउडर भी लगाया. डॉल्फिन कुठे? Don't be, don't be, don't be, don't be, don't be.
Oh!